खूप छान दिसताय तुम्ही. म्हणजे व्हाईट कलर खूप उठून दिसतोय तुमच्यावर. थँक्यू. ते तुमची संस्थेतली मीटिंग कशी झाली? म्हणजे शाळेच्या नवीन इमारतीबद्दल चर्चा झाली का? नाही नाही, म्हणजे मुख्याध्यापक सरांनी विषयच नाही काढला. तुम्ही असतात तर कदाचित बोलणं झालं असतं. तुम्ही यायला आहोत सर, तुमची खूप आठवण आली. काढली सरांनी. नाही, यायचं होतं मला, कारण शाळेची नवीन इमारत होणं खूप गरजेचं आहे. माझे विद्यार्थी म्हणतात की शाळा जुनीच राहिली पाहिजे, पण मुलांची सुरक्षितता त्याहूनही महत्त्वाची आहे. नाही, आणि आम्ही आमच्या संस्थेला एका महिन्याचा पगार देतो असं सगळ्या शिक्षकांच्या सह्या असलेलं पत्र दिलं होतं. ते तरी जमा केलं ना? हो दिलं. तुम्ही सतत शाळेचाच विचार करत असता का? नाही, म्हणजे कधीतरी स्वतःचाही विचार करा ना. अहो, शाळा सतत इतरांचा विचार करत असते, मग मी शाळेचा विचार करायला काय हरकत आहे? तसं नाही हो, म्हणजे तुमची फॅमिली, कुटुंब. हे शाळा म्हणजेच कुटुंब आहे मॅडम माझं. बी एड करायचं ठरवलं तेव्हा सगळ्यात मोठा मोह या कुटुंबाचाच तर होता. माझं कुटुंब गेल्यावर मी या मुलांमध्येच रमलो, म्हणून बरं. नाहीतर आणि एवढं मोठं कुटुंब कोणाचं असेल, नाही का? खरे, तुम्ही किती छान बोलता हो सर. असो, मला तासावर जायचंय. आज नवीन वर्गावर तास असेल ना? आठवी ड. हो, आठवी डवर. चला. बसा. आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आहे, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माझं नाव महेश कांबळे, मी तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे. ठीक आहे, तुझं नाव काय रे? तूच नाव सांगा. अभिजित पवार. अभिजित पवार. किती पडले 7वीला? 78%. अरे वा, चांगलेत की. इथं पण त्याच्या पुढे पडले पाहिजेत काय? पवार, एक काम कर, 8वीमधनं खडून रजिस्टर घेऊन ये. सर मी जाऊ का? तुला सांगितलं का रे? हा, तुझं नाव आहे का रे पवार? मधुकर सदाशिव पवार. बस खाली तुझा रे. तर आज आपण सगळे ओळख करून घेणार आहे. प्रत्येकानं आपलं नाव, गावाचं नाव आणि 7वीला किती टक्के मार्क पडले हे सांगायचं. कळलंय का? कळलंय का? चल, मधुकर सदाशिव पवार करा सुरुवात. विसरला काय? किती टक्के पडले? 36. तरी 1% जास्तच पडला की. चला पुढे सांगा. गुड. पेज नंबर 3 काढा पटकन. मॅडम आत येऊ का? काय काम आहे? खडू आणि डस्टर पाहिजे होता. काम झालं? कांबळे सरांनी मागितलंय. घे ना मग. हा, सकाळी आपल्या वर्गातल्या पोरा पण चौकशी करत होतो. मला पण वाटलंच हे काहीतरी चाललंय, पण कुठलं तुकडे थायो. काल काय वाटून जरा सांगितलं होत. ए आठवडा, काय बेशिस्त वर्तन सुरू आहे रे? हा, तोही तुमच्या शाळेचा विद्यार्थी आहे ना? नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत तुम्ही असं करता का? करता का? तो काय विचार करेल आपल्या शाळेबद्दल? नाही मॅडम, आम्ही कशाला काय विचार करू तुमच्या शाळेबद्दल. फक्त आत्ता आम्हाला कळलं आमची शाळा किती बरी होती ते. बघितलं
आठवीचा वर्ग, आठवी अ मधली मुलं यांचं वर्तन असंच आहे, हेच दिसतं ना या सर्वांवरून. आठवीडा पेज नंबर 3 काढा पटकन. आठवीडा काय सांगितलं वाचायला? तू सांग. द सॉन्ग ऑफ सॉन्ग दि सॉन्ग ऑफ सॉन्ग्स. बर पुढे. अभिजित काय झालं, कोण काय बोललं का तुला? सर आम्ही बाहेर गावात ना आलो आहे म्हणून आम्ही या वर्गात आहे का? आम्ही ढ आहे म्हणून. अरे असं काहीच नाही, कोण बोललं तुला? सगळी हुशार पोरं अ ब क मध्ये आणि बाकी सगळी ढ मध्ये आहेत का? हे बघ तू असा विचार करू नकोस, त्या आठवी अ मधली मुलं आहेत जरा आगाव, त्यांचं नको एवढं मना घेऊ. सर मला 7वीला 78% आहेत, म्हणजे बाकीच्या तुकड्यांमधल्या पोरांना माझ्यापेक्षा जास्तच असतील ना. अभिजित शांत हो. अरे समोरचा माणूस त्याला हवं तसं बोलतो, ते सगळंच आपल्याला लागू होतं का? हे बघ तुला कोणी हुशार म्हणले तू पास होत नाहीस, आणि तुला कोणी मट्ट म्हणले तू नापासही होत नाहीस, कळलं का? अरे समोरचा माणूस काय बोलतो याचा किती विचार करायचा आहे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं. आता मीच तुला म्हणलं की तू 7वी नापास आहेस, मठ्ठ आहेस एकदम, आहे का खरं? नाही सर. मग अरे समोरचा माणूस आपण चिडाव म्हणून मुद्दाम काहीतरी बोलतो करतो आणि आपण पण नेमकं तसंच वागतो आणि समोरच्याचा हेतू साध्य करतो, तुला तसं करायचं आहे का? नाही सर अजिबात नाही. मग सांग मला कोण बोललं तुला? नाव नाही म्हणत सर, पण 8वीतली पोरं मला 8वी ढ म्हणून चिडवत होती. आलं माझ्या लक्षात कोण असेल ते. बस काय झालं, कोण होती ती? शाळा सुटल्यावर जाऊ त्यांच्याकडं, एका एकाला येऊन घालत दाखवतो. बोला कांबळे सर. सर आपण मुलांना सगळ्या तुकड्यांमध्ये विभागून बसूयात का? म्हणजे आधीची विद्यार्थी आणि आता नवीन येणारे विद्यार्थी यांच्यात कुठलाच फरक उरणार नाही, आणि असंही सगळे विद्यार्थी आपल्याला एकसारखेच आहेत नाही का? हो सर, पण हे सगळं मी नाही ना ठरवत, आधीपासून जे चालत आलंय तेच पुढं चालू आहे. अहो पण आधीपासून चालत असलेली प्रत्येक गोष्ट बरोबरच आहे असं नाही ना सर, आणि आपण जर असंच चालू ठेवलं तर येणाऱ्या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवतोय? म्हणजे नक्की काय करायचं असं म्हणणं आहे तुमचं सर? माझं काय म्हणणं आहे सर की आपण नवीन येणाऱ्या मुलांवर हुशार किंवा मठ्ठ असा ठपका का लावतोय? म्हणजे अ वर्गातले मुलं हुशार आणि ड वर्गातली मुलं मठ्ठ असं का? आपण सगळ्यांना एकत्र करू, जो चांगला अभ्यास करेल तो गुणवत्ता यादीत येईल, मग तो कुठल्या का तुकडीतला असेल नाही का? सर आपली शाळा 5वीपासून सुरू होती, मग त्या मुलांना प्राधान्य पाहिजेच ना, कारण तिथली स्थानिक मुलं आहेत, आणि आपली 5वी ते 7वी शाळा त्या मुलांच्यावर अवलंबून आहे. गावातले काही लोक आपले देणगीदार संस्थेत ट्रस्टी आहेत, उद्या त्यांनी प्रश्न विचारलं तर आपण काय उत्तर देणार आहे? हा मुद्दाही बरोबर आहे, आणि मला वाटतं त्यातले बरेचसे शाळा व्यवस्थापन समितीवरती आहेत नाही का? नाही कांबळे सर, उगाच एवढीशी बाब संस्थेपर्यंत जाईल, आणि असंही मुलांची काही तक्रार नाही आहे ना, मग कशासाठी हा कंटाटो? नाही सर, ही मुलं गरीब घरातून खेड्यापाड्यातून आलेली आहेत, ही मुलं स्वतः आवाज उठवत नाहीत, म्हणून त्यांना असं गृहित धरणं कितपत योग्य सर तुम्ही सांगा. आणि शाळेत जर असा भेदभाव करायला लागली तर उद्या समाजात होणारच ना, आणि होतोय सर, आणि याला कुठेतरी आपण सगळे जबाबदार आहोत. कुठे धर्मावरून, कुठे जातीवरून वर्गीकरण, कुठे शहरावरून, कुठे गरीब श्रीमंतीवरून, कुठे भाषेवरून, आणि आपण तरी काय वेगळं करतोय सर? सर कांबळे सर अगदी बरोबर बोलतो, आजवर लक्षात आलं नाही पण आता आलंय ना, मग काय हरकत आहे सर बदल करायला?
आणि असंही अल्फाबेटिकली नावानुसार, तेही आईच्या नावानुसार, ज्या विद्यार्थ्याची जिथं निवड होईल त्याला त्या तुकडीत बसवू शकतो आपण. आणि सर, इट्स ऑल अबाउट इक्वल एज्युकेशन, राईट? पण मग पाचवी ते सातवीचा काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मग ठीक आहे सर, आठवी ते दहावी करा. आणि राहिला प्रश्न ट्रस्टींचा ना, मग असा कुठलाही सरकारी नियम नसल्याने आपण सर्वांना एक समान ठेवतोय, एवढं पुरेस आहे ना? आणि सर, प्रश्न फक्त तुकड्यांपुरता मर्यादित नाहीये, तर त्यांना प्रत्येक बाबतीत मिळणाऱ्या वागणुकीबद्दल सुद्धा आहे. म्हणजे ड वर्गातल्या मुलांना गुरागत शिक्षा आणि अ वर्गातल्या मुलांची नावं फक्त फळ्यावर असं का? ती मुलं ढ आहेत म्हणून त्यांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष, ती मुलं प्रश्न विचारत नाहीत म्हणून त्यांना उशिरा पुस्तकं मिळतात. अहो मग सर, ती मुलं नापास व्हावीत असंच जर आपण वातावरण तयार करत असू तर मग आपण काय करतोय सर? तर ती मुलं ढच राहणार आहेत. ठीक आहे, पण त्यासाठी एवढं पॅनिक व्हायची गरज नाहीये कामला. सर मी काय कुठे सर, कांबळे सर म्हणतायत ते सर्वार्थानं बरोबर आहे. आणि काही प्रॉब्लेम आलाच तर मी घेईन सांभाळून, तुम्ही नका काळजी करू. बर, चला वर्गावरती निघा, मुलं खोळांबली असतील. या सर, ते नावानुसार वर्गीकरण करून यादी तयार करा. मॅडम मदत करा त्यांना आणि रिपोर्ट करा. हो सर, बघूया आपण. हो फोड्या, दाताच्या पिना कधी काढणार आहेस? तू गप्र टॉम्या, कानपाड फोडीन टॉम्या म्हणलास तू. योच आहे का? हो योच आहे, जा बोलून जा. ए तुला बोलावलं सागर न का? त्याला का नॅट पडतोय इथे याला थाल्यार जाऊ. ह्याला ऐकलेला का? तुझ्या सागरला चालत नाही आम्ही काट लागल्यात. ए चालर, कस आहे लय उडू नका का? लय सोसत नाही हो तुला. ए तुझं कुणी व्याचील? कस आहे तुझं गाव हाय लांब आणि इथं काय झालं बिलं म्हणजे आई बापाच्या डसक्याला ताप होईल, कळलं का? ए आणि तू कोण, आब्या का फिब्या? आता चांगल्यापणानं सांगतोय, आठवी अच्या पोरांपासनं आणि महत्त्वाचं म्हणजे पुरींपासून सुद्धा लांब राहायचं, कळलं का? जे करायचं आहे ना ते आपापले तुकडीत कर. शाळा काही इकत घेतल्यास वय, आता तर मुद्दाम आठवीच्या तुकडीतच येऊन बसीन. येऊन दाखव की म्हणजे कळेल शाळा कोणाची आहे ते. कधी आणि कुठे सांग. त्यासाठी अभ्यासात हुशार आणि या शाळेत आधीपासून असावं लागतं, कळलं का? उगच नाही तुमस नि डमनत, तीच लायकी आहे तुमची. लायकी काढायची काही गरज नाही, नाहीतर हितच आडवा करीन. तो अचलीतला झाट लिंदार आमच्या ह्याच्यावून गेला. चल निघ सागर, एवढं ऐकून घेत तुझ. आता नको, चल आता नाही कवा बिय कुठं बिय, गावाचं नाव ध्यानात ठेवायचं, वेखंडवाडे. चल चल. ए चला रे. आईला बोललोय मी मोठ्या तोंडानं, पण आई घाली लय पोचलेली आहेत. भांडणं झाली की मोठ्या पोरासनी बोलवत्यात. नववीचे पोर सांगत होते जपून राहावं म्हणून. जपून करायचं आणि तसं बी आपण इथंही असलं सगळं करायला आलोच नाही, आपण इथं शिकायला आलोय आणि तेच करूया. आपल्या मराठी शाळेत अभ्यासाला महत्त्व होतं आणि इथं अभ्यास सोडून बाकी सगळ्याला महत्त्व आहे. Rhyming words, ठीक आहे उद्या घेऊयात, लक्षात राहील आजच. मॅडम तुम्ही काय बोलला नाहीत ना मुलांना? नाही म्हटलं तुम्ही सांगितलं जास्त बरं नाही ते बरं केलं. चला सगळ्यांनी वया काढा, कालचं वाचून आलाय ना? सांगते ना.
शिकून झाल्यावर नाही तर सगळं लक्ष तिकडंच लागून राहील. किती हुशार आहे तू. लिहून घ्या सगळ्यांनी. धडा पहिला आहे, भारत देश महान. लिहिताय ना सगळे? लेखक आहेत माधव विचारे. लिहून घ्या. मॅडम, त्याआधी एक महत्त्वाची सूचना आहे. यापुढे तुम्ही सगळे एकत्र नसणार आहात, म्हणजे सगळ्याच तुकड्यांची नवीन पद्धतीने विभागणी केलेली आहे. गुणवत्ता आणि नवीन जुने विद्यार्थी असं न करता अनुक्रमे आईच्या नावानुसार ती विभागणी केलेली आहे. त्यामुळं इथून पुढं कुणीही अ नाही आणि कुणीही ड नाही. कोण कोण कुठल्या कुठल्या तुकडीत गेले? हो सांगतो सगळं. मॅडम, नववीवर तास होता ना तुमचा? नाही, मुलं खोळंबले असतील म्हणून म्हणलं. तर आधी अ तुकडीत गेलेल्या मुलांची नाव वाचून दाखवतो. शशिकांत जाधव, सुरेश शेडगे, विकास पवार, किरण पवार, मधुकर पवार, सुधीर पवार आणि अभिजित पवार. आणि मुलींमध्ये संध्या जाधव, कोमल शेडगे, पल्लवी पवार एवढी अ तुकडीत गेलेले. आणि सर रेश्मा गाडगे? अरे हो, तिचं नावच घ्यायचं राहिलं नाही का? ती पण आहे. अभिजित, आता तरी फळ्यावरचं लिहिणारच ना. चला, तोपर्यंत मी ब तुकडीत गेलेल्या मुलांची नाव वाचून दाखवतो. अक्षय काळकुटे. कांबळे सर मला लय चावडायला लागलेत लगा. म्हणजे बघ की तोंडावून जरा वाटतात खडूस, पण मनानं लय चांगला माणूस आहे. नाहीतर बाकीच्या कोणाला आपलं काय पडलंय? आपण कुठं आहे काय कायच नाही. मला तर टेन्शनच आलेलं. माझं नाव येतंय का? नाही म्हणजे तू. मी? तुम्ही. तुम्ही सगळे तिकडे आठवी मध्ये जायचा आणि मी एकटीच राहते की आठवी ड मध्ये. तू काय, तुम्ही दोघं बी राहिला असतात ते बरं झालं, पण ही पली पहिली राहिला पाहिजे होती. ए कार कुत्र्या, मार्कावर तुकडे केल्या तर ज्ञ तुकडी जाशील सगळ्या शेवटच्या, कळलं का? बरं झालं असतं तुझं तोंड तरी बघायला भेटलं नसतं. काय ते आठवी मधल्या भारी भारी पोरी, काय ती नटणं काय ती केस. आणि आपल्या पोरी आत्ताच एका पोराची आई वाटतात, आणि पल्ली तर दोन पोराची आई आहे, आणि हे जनावरावर दार पिऊन हे लांबते असं वाटतंय. ए तुम्हाला काय बी बोल, पण आमच्या पप्पांच्या दारूबद्दल काय बोलायचं नाही. पल्लू वय माझ्या, तिच्या घरात कमवतो कोण नाही, त्यात तीन तीन पोरे. आई कशी बशी मशीन काम करून चार पैसे कमवत्या, आणि तिचा बा ते बी बाहेर जाऊन खर्च करतोय. त्याच्यावर नको लागा काय. आधीच रोज लाथा बुक्या खात्यापूर्वी तू असतोच वे बघाय तिथं. रोज दारू पिल्यावं काय होतं, हिच्या आईला काय काय सहन करावं लागतं. हाय का आता मस्करी केलेली बी कळत नाही, लगा लगेच सिरियस होताय तुम्ही. मस्करी कशात करायची हे बी कळत नाही तुला? त्या इतक्या जवाबाची कर की मस्करी, असा कुराडीने केस काढील बघ. कुठलं? ए मध्या जरा पुरी बिरी तर बघ. हाय का आता कानावलं का डोक्यावलं म्हणतोय? मजी बस की गप, नको त्यात बरा इंटरेस्ट घेतीस. मर की जाऊन कुठं तरी. कशाला माझ्यावर बोलतस? तुला विचारलं होतं का? आजपासून बोलूच नको माझ्यावर. मध्या तुला खरंच बोलायची अक्कल नाही लागत. पोरीन बरं जरा नीट बोलत जा. आपल्या पोरा पोरा ठीक आहे र, पण पुरे असल्या तुझ्या जिभव जरा ताबा ठेवत जा, लय चाबरा झालायस. हाय का आता मी आणि चाबरा आणि ही पली माहीत नाही तुला. ग बसतूस का आता? माझं काय रे मध्ये? आता बसलोय ना गप, उगीच बोलायला लावू नकोस, नाहीतर या आब्याला उगीच तुमचा पळका येते.